नमस्ते मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघूया. तर चला चालू करू. आसियान सदस्यामध्ये आंतरशासकीय सहकार्य आणि आर्थिक एकात्मता वाढवण्याचे उद्दिष्ट असलेली एक प्रादेशिक संघटना आहे. यामध्ये 10 सदस्य आहेत. त्याच्यामध्ये ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या 10 देशांचा हा संघ आहे. याची स्थापना 8 ऑगस्ट 1967 साली झालेली आहे. याचे मुख्यालय इंडोनेशियामध्ये जकार्ता शहरामध्ये झालेली आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय वयोश्री योजना. BPL श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक मदत आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू करणार आहे. केंद्र सरकारकडून पूर्णपणे निधी उपलब्ध करून दिली जाणारी ही या प्रकारची पहिली केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. अग्नि 5 क्षेपणशास्त्राची 5वी चाचणी यशस्वी. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारा लांब पल्ल्याच्या अग्नि 5 या क्षेपणशास्त्राची 5वी चाचणी 18 जानेवारी 2018 रोजी यशस्वी झाली. ओडिशामधल्या डॉक्टर अब्दुल कलाम बेटावर या क्षेपणशास्त्राचा संपूर्ण क्षमतेची 5वी चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे आतापर्यंत घेतलेल्या सर्व 5ही चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. अग्नि 5 क्षेपणशास्त्राच्या प्रकल्पाचे नेतृत्व प्रकल्प संचालक जी रामगुरू आणि कार्यक्रम संचालक MRM बाबू करत आहे. गुजरातमधील कांडला बंदराचे नामकरण दीनदयाल बंदर असे करण्यात आले आहे. दीनदयाल उपाध्याय यांच्या 101व्या जयंतीनिमित्त केंद्रीय कॅबिनेटने हा निर्णय घेतला आहे. 2016-17 हे दीनदयाल यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. कांडला बंदर हा देशातील 13 मोठ्या बंदरापैकी एक बंदर आहे. सौभाग्य योजना. ऊर्जा मंत्रालयाने देशातील प्रत्येक घरात वीज पोहोचवण्यासाठी सहज बिजली हर घर ही योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत सामाजिक, आर्थिक आणि जातगणना 2011च्या माहितीचा आधार घेऊन सर्व गरीब कुटुंबियांना मोफत वीज पुरवठा करणार आहे. भारतीय वायुसेनातील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी हिने MiG-21 Bison हे लढाऊ विमान एकटीने उडवून एक नवा इतिहासच रचला आहे. 19 फरवरी 2018 रोजी अवनीने गुजरातच्या जामनगर लष्करी हवाई तळावरून उड्डाण घेतले आणि ही मोहीम यशस्वी केली. एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान तिने मिळवला. 90च्या ऑस्कर सोहळा हॉलिवूड धील डाल्बी थिएटर लॉस एंजिलस कॅलिफोर्निया US येथे मार्च 2018 पार पडला. 24 विविध विभागात 2017 सर्वोत्कृष्ट चित्रपटांकासाठी पुरस्काराचे वितरण यावेळी झाले. द सेफ ऑफ वॉटरने सर्वाधिक 4 पुरस्कार जिंकले असून सर्वाधिक नामांकनेही 13 या चित्रपटाला मिळाले आहे. हा पुरस्कार दरवर्षी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सद्वारे दिला जातो. 1929 पहिल्यांदा हे पुरस्कार वितरित करण्यात आले होते. त्याच्यानंतर 12वा वसुंधरा तास अर्थवर 24 मार्च 2018 रोजी जगभरामध्ये साजरा करण्यात आला. हा तास साजरा करण्यासाठी जगभरातील शहरांमध्ये रात्री 8:30 ते 9:30 लाईट्स बंद ठेवण्यात आल्या.
भारतातील पहिले कीटकालय कोइंबतूर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागात देशातील पहिले कीटक संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे. तमिळनाडू राज्य सरकारने 5 कोटी रुपयाचा निधी खर्चून उभारलेल्या या संग्रहालयात विविध 50 जातीचे सुमारे 20,000 कीटकांचे जतन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन देगाव सातारा येथे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर यांनी 1 मार्च 2018 रोजी केले आहे. हे सध्या कार्यरत असलेल्यांपैकी एकूणात 12वे मेगा फूड पार्क असून सध्याच्या सरकारच्या काळात केरळ राज्याने फणस या फळाला राज्यफळाचा मान बहाल केला आहे. राज्याचे कृषी मंत्री V.S. सुनील कुमार यांनी विधानसभेत ही घोषणा केली. झाडाला लागणारे सर्वात मोठे फळ अशी फणसाची ओळख आहे. फणसाला हा मान देणारे केरळ हे पहिलेच राज्य आहे. केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाने अलाहाबाद येथे कासव अभयारण्य प्रकल्प स्थापन करण्याला मान्यता दिली आहे. यासोबतच संगम अलाहाबाद येथे नदी जैवविविधता पार्क उभारण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य सरकारने आपल्या राज्यध्वजाचे 8 मार्च 2018 रोजी अनावरण केले. केंद्र सरकारने याला मान्यता दिल्यास स्वतंत्र ध्वज असलेली कर्नाटक हे जम्मू आणि काश्मीर नंतर देशातील दुसरे राज्य बनेल. हा ध्वज 3 रंगात असून सर्वात वर पिवळा, मध्यभागी पांढरा आणि सर्वात खाली लाल रंग आहे. पांढऱ्या रंगामध्ये मध्यभागी कर्नाटक राज्याचे चिन्ह आहे. कर्नाटक राज्य सरकारने आपल्या राज्यध्वजाचे 8 मार्च 2018 रोजी अनावरण केले. केंद्र सरकारने याला मान्यता दिला. स्वतंत्र ध्वज असलेले कर्नाटक हे जम्मू आणि काश्मीरमधील नंतर देशातील दुसरे राज्य बनेल. जागतिक सूर्य दिन कधी साजरा केला जातो? 3 मे. रशेस शहा यांची कोणती संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली?